शहरातील बाबूपेठ परिसरात कृषी विभागाच्या वतीने धडक कार्यवाही करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात बोगस कापूस बियाणांचा साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी असलेला सोहेल शेख हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे। बाबूपेठ परिसरात दुर्गे यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या सोहेल शेख यांनी मोठ्या प्रमाणात बोगस कापूस बियाणांचा साठा साठवून ठेवला असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने हाती लागली आहे। त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून धाड टाकली असता सोहेल शेख याच्या खोलीत मोठ्या प्रमाणात बोगस कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला। हा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे। तेलंगणा राज्यातून हे बोगस बियाणे आणले गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे। या कार्यवाहीत 50 ते 60 बॅगेत भरलेले कापूस बियाणे, पॅकिंग करणारी मशीन असा एकूण 70 ते 80 लाखाचा माल हस्तगत करण्यात आला आहे। मात्र सोहेल शेख हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे। कापूस बियाणे साठवल्याचे आम्हाला माहिती मिळाली, त्यानुसार भरारी पथकाच्या मार्फत आम्ही इथे छापा टाकलेला आहे। छाप्यामध्ये आम्हाला इथे अंदाजे 50 ते 60 बॅगा लूज कापूस बियाणे सापडलेलं आहे, ज्याची किंमत अंदाजे 30 ते 50 लाखाच्या दरम्यान आहे। सध्या आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि बाकीची कारवाई आम्ही गुन्हे नियंत्रण निरीक्षक मार्फत करत आहोत।